न्यूज लाईन अचूक वेधक। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने लाहोटी कन्या शाळेसमोर सुरू करण्यात आलेल्या ना नफा ना तोटा तत्वावरील स्वस्त वही विक्री केंद्राचा शुभारंभ मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट विकास पवार यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी शहराध्यक्ष सागर बर्गे, पदाधिकारी, मनसे सैनिक व नागरिक उपस्थित होते। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने गेली 18 वर्षापासून कराड शहराध्यक्ष सागर बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली ना नफा ना तोटा तत्वावर स्वस्त वही विक्री केंद्र चालवण्यात येते। याचा कराड शहरासह ग्रामीण भागातील गोरगरीब पालक व विद्यार्थ्यांना मोठा फायदा होत आहे। तसेच मनसेच्या वतीने दरवर्षी 40 गरीब व गरजू विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात येतं। या विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षाचे शैक्षणिक साहित्य व गणवेश देण्यात येतात। शुक्रवारी उद्घाटन प्रसंगी बहुरूपी असलेल्या संभाजी पवार यांच्या पाल्याला शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले। यावेळी नितीन माडिक, भूषण पाटील, प्रवीण गायकवाड, हिंदू एकता आंदोलनाचे चंद्रकांत जिरंगे, लक्ष्मण पांढरबट्टे, स्वप्नील पवार, रघुनाथ बावडेकर, सुभाष कोळी, मनोज जैन, बंटी वाघ, निलेश चव्हाण, मनसे सैनिक, पालक व नागरिक उपस्थित होते। द न्यूजलाईनसाठी सुहास कांबेसह अमोल टकले, कराड। माननीय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यामध्ये अनेक उपक्रम राबवले जातात। त्याच पद्धतीनं आज कराडमध्ये अनेक उपक्रम आहेत। त्यापैकी एक आमचा गेले सतत 18 वर्षापासूनचा कार्यक्रम, 18 वर्ष झाली स्वस्त वह्या विक्री केंद्र असतं, त्यामध्ये ना नफा ना तोटा या धर्तीवर आम्ही वह्या विक्री करतो आणि मोफत गोरगरीब मुलांना मोफत आम्ही इथं वह्या वाटप करतो। या महागाईच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये थोडंसं लोकांना काहीतरी हातभार आमचा लागावा या उद्देशानं आम्ही हा उपक्रम गेले 18 वर्ष करत आहे आणि राजसाहेबांच्या या प्रेरणेतून आम्ही असे अनेक सामाजिक उपक्रम करतो, त्याच पद्धतीने हा एक उपक्रम आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आमच्या मनसैनिकांसाठी अतिशय मोठा उत्साहाचा असा दिवस आहे। आज या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कराड शहर व सातारा जिल्ह्याच्या वतीने आम्ही विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। त्यामध्ये आमचा हा स्वस्त वही विक्री केंद्राचा जो स्टॉल आहे तो गेली 18 वर्ष झाले आम्ही सातत्याने हा उपक्रम आम्ही आमचे रोजगार सेवाचे नितीन माडिक, प्रवीण गायकवाड, ॲडव्होकेट विकास पवार जिल्हाधिकारी आमचे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहरच्या वतीने आम्ही गेली 18 वर्ष सातत्याने चालू केलेलं आहे। त्यामागे असं येतो आहे की शासनाने सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना वह्या मोफत दिले, पुस्तके मोफत दिलेले आहेत, परंतु वह्या घेण्याची गरीब मुलांची ऐपत नसती, त्यामुळे त्यांना ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही या स्टॉल गेली 18 वर्ष सातत्याने केलेलं आहे। त्याचबरोबर समाजातील गरजू आणि जे ज्यांना काही शालेय साहित्य घेणं शक्य नाही अशा लोकांनासुद्धा आम्ही दत्तक घेतो। या वर्षाने 40 विद्यार्थ्यांना दत्तक घेतलेलं आहे। त्याचबरोबर आज विविध कार्यक्रम करून आम्ही राजसाहेबांचा वाढदिवस उत्साह साजरा करत आहोत। द न्यूज लाईन अचूक वेधक।